घूर बसायचं 11 वाजेपर्यंत 10-10 वाजेपर्यंत त्यांना बस सिस्टीम मिळत आणि असं काही असतं बस किती आली तर 112 वर डायल करायचं तुम्हाला थोडं आगे लोक आज अमरावती मध्ये आमच्या कोणी विल्लेकर मॅडम व आमचे अंमलदार सगळे आम्ही एक मोहीम राबवत आहोत आमची अमरावती सुरक्षित अमरावती अलर्ट अमरावती तर आज काही ऑटोवाल्यांना काही त्यांना सूचना देण्यात आल्या तसेच मी असं सांगू इच्छिते की ट्रिपल सीट घरातून निघतात तेव्हा त्यांना हे कळत नाही की आपल्या मागे आपले आई वडील आपले भाऊ बहीण आपले पूर्ण परिवार आपला वाट बघत असतो ते शाळेला जातात कॉलेजला जातात जायच्या वेळेस ते भरता वेगाने आणि विशेषतः सिग्नलवर जर आमचे ट्रॅफिक अंमलदार जर दिसले तर आमच्याकडे बघून ते भरता वेगानं निघून जातात परंतु त्यांना एवढी सूचना देते की तुम्ही जे भरता वेगानं निघून जातात त्यामध्ये तुमच्या जीवाला काही हानी होऊ शकते आणि तुमच्या एका जीवासाठी तुमचा पूर्ण परिवार दुःखी होऊ शकतो आणि तसंच पॅरेंट्स लोकांना पण हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमचे मुलं घरातून जेव्हा निघतात ते हेल्मेट घालून जातात का ते ट्रिपल सीट जात आहेत तर कसं जातात त्यांचा तुम्ही थोडा बॅकअप त्यांचा घेत चला की तू बाबा शाळेत जातो तू ट्युशनला जातो कसा जातो फ्रेंडला म्हणजे किती दोघं जाता तिघं जाता इतकं फॉलोअप जर पॅरेंट्स लोकांनी घेतला तर मला तरी वाटते की ट्रिपल सीटला थोडा काही प्रमाणात आळा बसेल तसंच ट्रिपल सीट चालवत असताना हेल्मेट कुणी वापरत नाही मध्ये हेल्मेटची पण मोहीम राबवली होती परंतु त्या मोहीमच्या काही कालावधीनंतर काही लोकांनी हेल्मेट वापरले परंतु ट्रिपल सीट जर तुम्ही चालत असाल आणि त्यातल्या त्यात तुम्ही नो पार्किंगमधून जाता सिग्नल जम्पिंग करून जाता त्यावेळेस जर तुमच्या डोक्यात हेल्मेट नसेल एखाद्यानी तुम्ही सिग्नल जम्पिंग करत असताना जर पुढचा सिग्नलवरून ते सिग्नल सुटला आणि तो जर आला तर तुमच्या जीवाचं बरं वाईट होईल मी आता रोज जेव्हापासून मी पदभार स्वीकारलेला आहे शहर वाहतूक शाखेचा तेव्हापासून कंटिन्यू माझी पेट्रोलिंग चालू राहते मी मोहीम पण घेते लोकांना वारंवार आपण केसेस करत आहे आणि भरपूर प्रमाणात केसेस करतो आपण पूर्व आणि पश्चिम देखील केसेसमध्ये भरपूर करतात परंतु लोकांमध्ये काही याची जनजागृती होत नाही आहे काय झालं तर मशीनमध्ये माझा फोटो गेलेला फाईन वाढत आहे परंतु लोकांना याबाबत काही वाटत नाही आहे की फाईन वाढतो आहे आपल्याला फाईन भरावं लागत आहे त्याकरता आता आणि त्यांच्या अशा अव्यस्त वागण्यामुळे वाहन चालकांमध्ये जे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहे ते ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी व्हावे याकरिता आम्ही आमची अमरावती सेफ अमरावती आमची अमरावती अलर्ट अमरावती असा एक अभियान राबवत आहे त्यानुसार आजचा हा पहिला प्रोग्राम आज आम्ही प्रत्येक बसस्टँडवर जे थांबलेल्या महिला आहेत त्यांना देखील आम्ही 112 बाबत माहिती दिली त्यांना त्यांच्यासोबत जर काही छेडखानी होत असेल तर त्यांनी तात्काळ 112 फोन करून सांगायचे आहे किंवा जर समजा त्यांच्याकडे फोन उपलब्ध नसेल तर त्यांनी आजूबाजूला आरडाओरड करायची आहे त्यामुळे लोकंसुद्धा त्यांच्या मदतीला येतील याबाबतसुद्धा सांगितलेले आहे ऑटो चालकांना देखील आम्ही काही गोष्टींची समज देण्यात आलेली आहे की यानंतर ते ऑटो चालवत असताना त्यांनी फ्रंट सीट चालवू नये आणि ओव्हरलोड ऑटोसुद्धा चालवू नये याबाबत आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे तर आपण ऑटोवाल्यांना विशेष मोहीम त्यांचीच घेतलेली आहे की रस्त्यावर चालत असताना प्रत्येक महिला ही आपली मुलगी आहे बहीण आहे आई आहे असे समजून जर तुम्ही त्या महिलांना जर ट्रीट केले त्यांना जर एकटे फिरत असताना जर त्यांना वाटलं की नाही मी एकटी नाही आहे मला सपोर्टला कोणीतरी आहे त्यांना ऑटोवाल्यांचा रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक महिलाला आधार वाटला पाहिजेत कारण ऑटो चालक हे नेहमी रस्त्यावर असतात त्यांचा जास्तीत जास्त महिलांशी पुरुषांशी संपर्क येतो त्यांनी जर असं वागले तर नक्कीच महिलांचे सोबत जे विनयभंगाचे जे प्रकार होत आहे त्याला आळा बसेल आणि आपण वस्तुगृहात सुद्धा घेतोय आपण कालच आम्ही एका उर्दू हिंदू स्कूलमध्ये सुद्धा ही मोहीम घेतलेली आहे प्रत्येक चौकात फोन घेणार स्लम एरियामध्ये सुद्धा घेणार आहे आम्ही ही मोहीम आणि हॉस्टेलमध्ये सुद्धा घेणार आहे पीएसआय आळसपुरे आणि माझ्या दोन महिला कर्मचारी ह्या सुद्धा आज एका स्कूलमध्ये जाऊन कार्यक्रम घेणार आहे प्रसिद्धात प्रतिसाद मिळत आहे लोकांचं म्हणणं आहे की मॅडम आम्ही करणार
म्हणजे ते आतापर्यंत तरी आम्ही जेव्हा जेव्हा त्यांनाशी बोललो तर त्यांचा चांगलाच आमचं आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. भीतीच आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या वरच्या लेवलला सुद्धा आमचे वरिष्ठ देखील याबाबत जागृत आहेत. त्यांनी सुद्धा वेळोवेळी कार्यक्रम घेतलेले आहे आणि त्यांनी आम्हाला सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे सीपी साहेब तर याबद्दल खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे. त्यांचं प्रत्येकदा म्हणणं असतं की महिलांना मिळा, भेटा, महिलांना सांगा, सतर्क राहण्याबाबत त्यांना जागृत करा. जी आज जी ही मोहीम आम्ही राबवत आहे सुरक्षित अमरावती, अलर्ट अमरावती. आमची अमरावती कशी सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आम्ही आज ही मोहीम राबवत आहे. आमच्या पी आय मॅडम आहेत, आमचा पूर्ण संपूर्ण स्टाफ आहे आणि विशेषतः म्हणजे आम्ही पंचवटी चौका चौकातच नाही तर आम्ही सर्व संपूर्ण आमचा जो प्रभाग आहे, आमचा जो परिसर आहे पूर्व पश्चिम, तर आम्ही ही मोहीम राबवत आहे आणि आज जेवढा प्रोग्राम होत आहे आमचा तेवढा आम्ही घेत आहे. आणि या परिसरामध्ये सर्वात जास्त कॉलेज आणि शाळा सर्वात जास्त आहेत आणि इथे जो जाम वगैरे लागतो आम्ही 24 तास आम्ही इथे म्हणजे सेवा देत असतो. आणि पोरींना आमचं नेहमी सांगणं असते की बाबा तुम्हाला कुठली अडचण येऊ काही येऊ आम्ही या ठिकाणी किंवा याच ठिकाणी असतो, हा परिसर सोडून जात नाही. आमची जेव्हा ड्युटी असते तेव्हा आम्ही कुठल्याही प्रकारे कुठेही जात नाही, इथे आणि इथेच असतो. या मुलींना आम्ही नेहमी सांगते जेव्हा हा जाम वगैरे लागते तेव्हा. तर आज आम्ही अमरावती सेफ कशी राहिली पाहिजे, मुलींमध्ये जागरूकता कशी निर्माण झाली पाहिजे, विशेषतः म्हणजे आम्ही सर्वात आधी आमच्या ऑटोवाल्यांना आम्ही सांगितलं, आमच्या मॅडमनी त्यांना सांगितलं की बाबा जी एखादी मुलगी आहे त्या मुलीला जर सोडायचं असेल किंवा म्हणजे त्यांच्या घरी पोहोचून द्यायचं असेल किंवा ती जर अडचणीत असेल तर तुम्ही त्यांना साथ द्या. पण असं कुठल्याही प्रकारचं हे घडणार नाही, कुठल्याही प्रकारचा प्रकार घडणार नाही किंवा काही होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या. हे सगळं आजच्या मोहीममध्ये आम्ही राबवत आहे. मला एक सांगायचं आहे, आपण जेव्हा रस्त्याने एजंट लोक, काही म्हातारे लोक आणि सर्वसाधारण लोक जेव्हा रस्त्याने गाडी घेऊन चालत असतात आणि कॉलेजचे मुलं किंवा जे उडाणटप्पू मुलं असतात ते रस्त्याने खूप भरधाव गाडी घेऊन आणि एखादा एजंट व्यक्तीला धक्का देतात आणि ते पडतात, तर त्यासाठी काहीतरी नियम असायला पाहिजे मॅडम. मला असं वाटतं की त्यांना तिथेच अरेस्ट करून त्यांना काही शिक्षा झाली पाहिजे अशा मुलांना. शारदा सातंगे. माझं नाव गौरी अनिल खंडारे आहे. मी माऊली जागरून येते इथं शिवाजी सायन्स कॉलेजला शिकायला. आणि इथे पोलीस आणि जे पोलीस मॅम आहे इथे सांगत आहे आम्हाला आमच्या सेफ्टीसाठी, आम्हाला अलर्ट करत आहे, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि आमच्यासोबत अशी अगर एखादी घटना घडली किंवा दुसऱ्यासोबत घडली तर आम्ही जरूर इन्फॉर्म करेन मॅम. थँक्यू सो मच आमच्यासाठी एवढं सारं प्रोटेक्ट करण्यासाठी. थँक्यू. चौधरी बोलत आहे. मला आपली अमरावती सेफ अमरावती याच्यावर असं बोलायचं आहे की आजकालच्या मुलीवर जास्त बोलायचं आहे मला. मुली आज बेधुंदसारख्या गाड्या चालवतात, गाड्या तर चालवतात. पॅरेंट्सला वाटतात का मी आम्ही एकटंच आहे, मुलगा एकटाच आहे आम्हाला, तर मग त्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजे. पण ते दुर्लक्ष करतात की आपली मुलगी काय करतात याच्यावर दुर्लक्ष करतात. आजकाल स्टॉल बांधून वडिलाच्या समोरून मुलगी जाते तर माहीत नाही होत. आता छत्री तलावर जे प्रकरण झालं याच्यामध्ये त्या दोन मुलीचं भांडण झालं, पण होतं ते त्रिकूट. त्या मुलीने जर त्या मुलाला हे केलं असतं आज मुलीला मुलगी संरक्षण करू शकली असती. आणि बऱ्याच गोष्टी आहे का पॅरेंट्स असे आहे का माझ्या मुलीला सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे, मला नाही जे भेटल्या त्या माझ्या मुलाला भेटल्या पाहिजे. आणि प्रत्येक पॅरेंट्सला एक एकच मुलं आहे आणि गाडी बेधुंद चालवणं त्यांचं. आजकाल तर मुली मद्यपान करून सिगरेट वगैरे ह्या चालू आहे. म्हणजे पुण्यासारख्या सिटीत जे होत होतं ते आज आपल्या अमरावतीत होत आहे. मला वाटते याच्यावर काहीतरी तोडगा निघावा. कोण काढण्याचा तोडगा, मुलगी का पॅरेंट्स? पॅरेंट्सनी पण याच्यात भाग घेतला पाहिजे, कारण का पॅरेंट्स जबाबदार आहे याला. पॅरेंट्स मुलगी ज्या वेळेस बाहेर जाते कपडे कसे घालून जाते काय झाले याच्यावर दुर्लक्ष करते पॅरेंट्स. तिला जर सांगितलं का नाही बाई असं संस्कार, आपली जी संस्कृती आहे ती विसरत चाललेली आहे पॅरेंट्स. आणि मुली पण अशा वाहत चालल्या आहे का मुलीला वाटते आता पॅरेंट्स म्हणतात नजरेचा हे असते, म्हणजे माझी मुलगी कशी घालून गेली कपडे तरी चालते, पण नजरेचा हे असते. तसं नसते सर, प्रत्येकाच्या नजरा सारख्या नसते.